तिसरा प्रश्न असा बा, बा, की स्पम बँक बद्दल थोडक्यात माहिती दिली तर जरा बरे होईल धन्यवाद तिन्ही प्रश्न महत्वाचे आहेत पहिल्या प्रश्नकडे जाऊया की त्यांनी जो पेशंटबद्दल विचारलेला आहे आय थिंक ट्युबर्क्लोसिस जो डिझीज आहे तो फार डिफिकल्ट आहे ट्रीट करणार आणि uh, ही एक uh, गैर समजूत आहे आपल्या देशात की तीन महिने टी बी ची गोळ्या घेतल्या की बर होतं नाही टीबीची ट्रीटमेंट फुल टीबी बीची जर ट्रीटमेंट कंप्लीट करायची असली तर नऊ महिने कमीत कमी घ्यावं लागतं आणि हे जे किडनीचं लंग्स आणि पिशवीचा गर्भाशयाचा जो त्रास आहे टी बी झालेला आहे तर कधी कधी आम्ही नऊ महिने ते एक वर्षापर्यंत गोळ्या देतो तर ती अर्धवट नाही सोडली पाहिजे आणि कम्प्लीट ट्रीटमेंट घेतली पाहिजे की तुमचा टीबी बरा झाला हे बरोबर नाही The, no uh, I think बरा झाला तरी ती नऊ महिने घ्यायलाच लागते म्हणजे टीबी बद्दल ऍबस्युटली ती नऊ महिने घ्यावी लागते आय थिंक दुसरा प्रश्न होता सेप्टेम बऱ्याच वेळा छोटासा सेप्टेम असला तर मुलं देखील होतात काही प्रॉब्लेम होत नाही पण ज्या बायकांमध्ये वंध्यत्व असतं आणि आम्ही जे हिस्ट्रोस्कोपीने किंवा ती जी दुर्बीण असते ती पिशवीच्या आत घालतो आणि जेव्हा आम्हाला हा पडदा असतो सेप्टम म्हणजे एक पडदा असतो पिशवीच्या गर्भाशयाच्या आत आणि तो सेप्टम दिसल्यावर आम्ही तो, तो, तो कापतो पण तो सेप्टम आहे का गर्भाशयच दोन आहेत हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे कारण जर दोन गर्भाशय असले आणि तो कापला तर मी अगदी गर्भाशय फोडून बाहेर पोटात निघणार बरोबर कारण तो कापल्यावर त्यामुळे दुर्बीण आम्ही पोटातनं पण घालतो जर पूर्वी ऑलरेडी दुर्बीण टाकलेली असेल आणि माझ्याकडे रिपोर्ट असेल तर मग मी पोटात दुर्बीण परत टाकत नाही पण पोटात दुर्बीण टाकण्याचा एकच मुद्दा असतो की बाबा हा गर्भाशय मध्ये पडदा आहे का त्याचे दोन दोन गर्भाशयच आहेत त्या मुलीला ते बघणं महत्वाचं आहे आणि मग जेव्हा आम्ही सर्जरी करतो तेव्हा हिस्ट्रोस्कोप आतमध्ये गर्भाशयाच्या था आत जाऊन एक न सिजर असते आमच्याकडे कातर असते आणि त्यांनी तो अक्षरशः तो पडदा कापतो आता पडदा बारीक असा अगदी पातळ असू शकतो किंवा जाड पण असू शकतो तर जर पातळ असला तर युजली एका वेळेस आम्ही कापला की तो युजली कम्प्लीट जॉब होतं पण बऱ्याच वेळा माझ्या पेशन्ट मी पाहिलेलं आहे की जाड असतो तो पडदा त्यामुळे आम्ही कापतो आता जास्ती पण कापलं तर ती पिशवी फुटू शकते त्यामुळे बऱ्याच वेळा जे सर्जन्स असतात ते कटिंग करतात म्हणजे थोडा कमी आम्ही कापतो त्यामुळे ह्या पेशन्टमध्ये परत दुर्बीण टाकून दुसरं सिटिंग करणं रीलूक हिस्ट्रोस्कोपी ज्याला आम्ही बोलतो ही फार महत्त्वाची आहे कारण बऱ्याच वेळा मला आढळून आलेलं आहे की तो पडदा राहतो मग तो पडदा परत दुसऱ्यांदा जाऊन आम्ही तो कापतो किंवा त्याचे जे थोडंसं खडबडीत असलं तर ते स्मूथ करतो आणि त्याच्यानंतर मग तीन महिन्यानंतर बाळ राहणं हे महत्वाचं कुठली ऑपरेशन सर्जरी आम्ही जर युटरस वर केली सेप्टम किंवा मोठा फायब्रॉइड पॉलिप वगैरे असला तर ठीक आहे ते ते काय छोटंसं त्याचं डेट असतो अक्षरशः आपण फायब्रॉइड वगैरे मध्ये तीन महिने थांबणं फार महत्वाचं आहे सर्जरी नंतर तीन महिने थांबायला पहिल्या प्रश्नाचं था थोडासा ट्रीटमेंट पूर्ण केल्यावरती जसं आपण ह्याच्यात म्हटलं की तीन इमिजिएटली अच्छा इमिजिएटली ऍक्च्युली माहितीये टीबीची ट्रीटमेंट जर नक्की टीबी असेल आणि टीबी ट्रीटमेंट घेता घेता पेशंट्स प्रेग्नंट होतात पण एवढं महत्त्वाचं आहे सांगणं की पहिले दोन महिने जेव्हा आम्ही चार औषधं देतो टीबीची तेव्हा मूल राहणं बरोबर नाही त्यामुळे कॉन्ट्रसेप्शन वापरणं गर्भनिरोधक वापरणं फार महत्वाचं आहे त्या काळात पण त्याच्यानंतर जर मूल राहिलं तर मी अबॉर्शन कधीच ऍडवाईस करत नाही ओके okay, तर ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे अनुषंगाने आपण अधिक जाणून घेऊया माहिती पण तत्पूर्वी मगाशी जो आपला विषय चालला होता की वंधवत्व पीडित जोडपं जर का आपल्याकडे आलं सुरुवातीच्या काळात कशा रीतीने ट्रीटमेंट त्यांची प्लॅन केली होती आज काय काय ट्रीटमेंट ऑप्शन्स उपलब्ध आहेत सिम्पल ट्रीटमेंट आहेत ऍक्च्युली इंट्रायुट्राईन इन्सॅमिनेशन ही पहिली ट्रीटमेंट आम्ही ऑफर करतो आय यू आय आणि त्याच्यात आम्ही मुलीला औषध देतो स्त्रीबीज तयार करण्यासाठी आणि मग ती स्त्रीबीज वाढतायत की नाही ते सोनोग्राफी करून आम्हाला कळतं की ती स्त्री बीज वाढतायत की नाहीत आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ते स्त्री बीज परिपक्व होतं तेव्हा आम्ही एक इंजेक्शन देतो आणि त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये बोलवतो हॉस्पिटलमध्ये आल्यावर तिचं सॅम्पल म्हणजे नवऱ्याला सांगतो सिमन सॅम्पल द्या आम्हाला मग ते सॅम्पल आमच्या लॅबॉरेटरीत जातं आणि त्याला आम्ही प्रोसेसिंग करतो अशा अक्षरशः त्याला खाणं पिणं खाऊन ते स्पर्म्स एकदम गती वाढवतो त्या स्पर्म्सचे आणि मग ते घेऊन आम्ही अलगतपणे पिशवीत सोडतो पण दहा ते पंधरा टक्के प्रेग्नन्सी रेट आहे त्यामुळे ही एक रिपीटेड ट्रीटमेंट आहे आणि हे जाणून घेणं महत्वाचं आहे आणि जसं त्यांनी विचारलं सिमेंट बँकेबद्दल सिमेंट बँकेतून आम्ही डोनर स्पर्ध घेतो की ज्यांना जसं पहिले पेशंट आपल्याला प्रश्न विचारला झिरो स्पंब असले तर डोनर बँक आपण वापरू शकतो पण काही असे पण माझ्याकडे आता तीन चार पेशंट आहेत ज्यांचे नवरे ऑइल वर काम करतात दुबईला जातात इकडे जातात तिकडे जातात मग त्यांनी त्यांचे स्पर्म आमच्याकडे स्टोअर केलेले आहेत सिमेंट बँकेत तर सिमेंट बँकेचा दोन प्रकारे हा भाग वापरला जातो एक म्हणजे ज्यांचे नवरे बाहेरगावी असतात त्यांचं सीमन आम्ही स्टोअर करू शकतो आणि दुसरं म्हणजे डोनरसाठी आणि तिसरा आता एक फार महत्त्वाचा भाग येतोय ज्या मुलांना कॅन्सर होतो यु you नो know, लहान वयात तर आणि त्यांना किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घ्यावी लागते जे सतरा ते चोवीस वर्षाच्या एज ग्रुपमध्ये तर त्यांचं सीमन ऍक्च्युअली स्टोअर करू शकतो कारण ह्या किमोथेरपी रेडिओथेरपीनी स्पर्म अगदी झिरो होतात ओके okay, त्यामुळे अशा विविध वापर आहे स्पर्म बँकेचा तिसरा प्रश्न होता डॉक्टर पाटगावकरांचा तो उत्तर दिला उत्तर दिलं की त्यामुळे जरूर आणि हे एक म्हणू की आहे अशा रुग्णांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या की ते स्वतःचे स्पंप सुद्धा स्टोअर करू शकतात आणि ज्याचप्रमाणे स्पंप डोनेशनसाठी सुद्धा स्पम बँकेचा वापर आपल्याला करता येऊ शकतो Uh, ही झाली आयुआय बद्दलची थोडीशी माहिती आयुआय जर का फेल झाली तर अर्थातच आपण आय व्ही एफ किंवा टेस्ट बेबी कडे बळतो आज नवीन नवीन तंत्रज्ञान खूप येतं याच्यामध्ये हो। सर्वप्रथम आय व्ही एफ किंवा फर्टिलायझेशन काय आहे आणि त्याचप्रमाणे टेस्ट किंवा हो। uh, टेस्ट ट्यूब बेबी म्हणूया कारण टेस्ट ट्यूब बेबी सगळ्या लोकांना शब्द माहिती आहे तर नक्की टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय आणि काय आधुनिक तंत्रज्ञान सध्या आलेलं आहे त्याच्यात टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे शरीराच्या बाहेर आम्ही तयार केलेलं बाळ तर ह्याच्यात पण आम्ही औषधं देतो मुलीला तिची नॉर्मली एकच अंड तयार असतं Hmm. जेव्हा पाळी येते तेव्हा तर इथे आम्ही दहा ते पंधरा अंडी तयार करतो मग बक, ती अंड्याची ऑफकोर्स ग्रोथ आम्ही सोनोग्राफीच्या मशीनवर बघून बघ बघतो की कसं चाललं आहे वगैरे जेव्हा ती तयार होतात तेव्हा आम्ही तिला एक इंजेक्शन देतो ती परिपक्व करण्यासाठी आणि मग ती फुटायच्या आधी आम्ही सुई घालून ती काढतो त्याला ओव्हम पिकअप म्हणून म्हणतात ही प्रोसिजर हॉस्पिटलमध्ये केली जाते ॲनस्थिसिया दिला जातो म्हणजे पंधरा वीस मिनटाचं प्रोसिजर असतं आम्ही सुई घालून अक्षशा ते फक्त सक करतो त्यामुळे काही कापत नाही काही स्टिच वगैरे टाका वगैरे काही घेत नाही ओके आणि दोन ते तीन तासात ती मुलगी घरी देखील जाते आणि मग पुरुषाचे स्पॉम्स घेतले जातात मग लॅबॉरेटरीमध्ये नवीन नवीन गोष्टी झालेल्या आहेत hmm. म्हणजे ते बाळ तयार करण्याची प्रक्रिया जी हल्ली आम्ही वापरतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये त्याला इक्सी म्हणतात आय सी एस आय म्हणजे एंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन ह्याच्यात एक मशीन वापरलं जातं त्याचं नाव आहे मायक्रोमॅनिप्युलेटर आणि त्या मशीनमध्ये एक अंड एक स्पर्म घेऊन आम्ही ते अक्षरशः इंजेक्ट करतो जे गर्भनलिकेत नॅचरली होतं ते आम्ही या मशीनने वापरून करतो आणि त्याला इक्सी म्हणतात आता त्याच्याहून अधिक नवीन नवीन गोष्टी आल्यात यु नो आता प्रेग्नन्सी रेट साधारण पन्नास टक्क्यावर पोचलेला आहे कारण आम्ही इम्सी म्हणून एक नवीन टेक्नॉलॉजी आहे okay. त्याच्यात हा एक मायक्रोस्कोप आहे जो स्पर्म नॉर्मली चारशे एक्स म्हणतो आम्ही तेवढा मॅग्नेफाय केला बघितलेला असतो तो ह्या मशीननी सात हजार दोनशे पटीने वाढला जातो आणि मग तो व्यवस्थित आहे की नाही त्याचं डोक्याचं शेप व्यवस्थित आहे की नाही त्याच्यात काय आतमध्ये काय दोष आहेत का वगैरे ते कळतात आणि त्याच्यातून आम्ही तो स्पर्ध घेऊ शकतो सगळ्यात चांगला आणि त्याचं जे बाळ बनवतो त्याचा प्रेग्नन्सी रेट मच मच वाढलेला आहे भरपूर वाढलेला आहे ओके त्यामुळे ह्या एम सी आणि एक्सी ह्या तंत्रज्ञानामुळे बराचसा आता फायदा रुग्णांना होतोय असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे एकंदरीतच स्टेस्ट्यू बेबीचा आपल्याला सक्सेस रेट वाढलेला दिसतोय गेल्या काही वर्षांमध्ये या अनुषंगाने एक फोन कॉल किंवा भागवत बीडहून काही प्रश्न विचारतात आपल्याला बोला आपण हाँ। हाँ हा हा बोला हॅलो हा विचार काय झालं दोन मुलं झाले तर आणि दोन मुलं वारले तर एक वर्ष महिने ना आपण डॉक्टरचे उपचार घेतले होते आणि आता त्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा तीच परिस्थिती की आता म्हणजे गर्भधारणा होत नाही सध्या गर्भधारणा होत नाही आता वय सांगा आपल्या दोघांचं त्यांना नाही माझं अडतीस वर्ष वय आणि मिसेस ते आता जेव्हा मुलं वारली आपली दोन्ही त्यावेळेस काही कारण घडलं होतं म्हणजे त्यांनी काही निदान केलं होतं तेव्हा काय एक थंड झालं होत कफ झाले होते कफ झाले होते दोघांना okay. प्रॉब्लेम होता सुरुवाती त्याला कुठला प्रॉब्लेम होता वॉल वॉल वॉलचा भाल म्हणजे मला वाटतं हार्ट झडप त्यांची हे होती बरं ठीक uh, oh. 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 uh, hmm. uh, आहे आणि आता गर्भधारणा होत नाहीये असं म्हणाल आपण बरं ठीक आहे आणि आपल्याला मूल हवंय त्यांना अनफॉर्च्युनेट आहे पुन्हा एकदा कि दोनदा त्यांचे मुलं दगावलेत वेगळ्या कारणांमुळे पण काय असू शकेल आणि काय त्यांना मदत करता येईल आपल्याला सी प्रॉबली पहिलं जे मूल गेलंय ते हार्ट डिझिज मुळे असणार तर जर हल्ली हार्ट डिझिज वर बऱ्याचशा ट्रीटमेंट्स आलेले आहेत टू डी एो कार्डिओग्राफी आम्ही बाळाची गर्भाशयात असतानाच करतो म्हणजे सोनोग्राफी जरिए आणि जर असे काही प्रॉब्लेम्स असले जे इनकम्पॅटेबल विथ लाईफ म्हणतात म्हणजे जन्म झाल्यावर ते मूल जगूच शकणार नाही किंवा फार प्रॉब्लेम्स होतात आणि मग काही महिन्यांनी ते मूल वाढू शकत नाही तर, तर तसे प्रॉब्लेम्स असले तर आधी ते डायग्नोज होतात आणि त्या स्त्रीला सांगितलं जातं की गर्भपात करावा पण बरेचसे प्रॉब्लेम्स असे आहेत की आम्ही सर्जरीने ते ट्रीट करू शकतो त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे की हा प्रॉब्लेम पिकअप केला पाहिजे I mean आम्ही ह्यांच्या बाबतीत प्रेग्नन्सी झाल्याबरोबर त्याचं मॉनिटरिंग करणं आणि जे आम्ही बोलतो अनॅटमी अनॉमली स्कॅन म्हणतात त्याला म्हणजे जे, जे प्रॉब्लेम्स असू शकतील शरीरात हार्ट डिफेक्ट किडनी डिफेक्ट वगैरे असे हा आम्ही सोनोग्राफीवर पिकअप करतो आणि ते स्पेशलिस्ट डॉक्टर असतात जे हे लेवल थ्री सोनोग्राफी करतात त्यांच्याकडे डेफिनेटली जाऊन तुम्ही तपासलं पाहिजे दुसरं बाळ प्रॉबली न्युमोनिया म्हणजे ते मला खरंच द काय जास्ती पेपर्स वाचण्यामुळे क कळत नाही पण हायजीन पण एक आपल्या देशात फार महत्त्वाचं गोष्ट आहे आणि आता जर मूल होत नसेल तर त्यांना म्हणजे तपासणी केली पाहिजे वीर्याचं तपास मिस दुर्बिणीचा तपास करणं महत्वाचं आहे की बाबा गर्भनालिका गर्भात काय दोष आलेले आहेत का आणि जर काय दोष निघाला नाही तर इंट्रायुट्राइन इन्सेमेशन किंवा आय करू शकतात तुम्ही अनुषंगाने परभणीवरनं फोन येतो आपल्याला प्रश्न विचारा आपण मॅडम हां हां बोला माझं जे फर्म काउंट आहे ते आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा आणि त्याची मोटिलिटी जी आहे, एक आहे। ओ, ओके, काउंट ती एक ते दोन पर्सेंट आहे आणि माझ्या मिसेस ओव्होलशन स्टडी केलं होतं त्याच्यामध्ये लेफ्ट साइड फॉलिक्युलर रक्चर असा रिपोर्ट दिलेला आहे किती वय काय वय सांगा तर नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि काय करावं लागेल याच्याविषयी मार्गदर्शन आपलं वय सांगा दोघांचं पण I आ, 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 हो आ, case actually, young आहे आय थिंक ठीक आहे तीस वर्ष फॅन्टिक केस आहे ऍक्च्युली यंग कपल आहे वय फक्त तीस वर्षाचं पुरुषाचं म्हणजे मुलगी अजूनही लहान असेल ह्यांचा जो प्रॉब्लेम आहे मला वाटतं पुरुषाचं वंध्यत्व वा आहे यु नो you सीमेंट know, काउंट जो काय असेल ते पण वन टू टू पर्सेंट मोर्टेलिटी म्हणजे फारच खराब ओके युजली मोटिलिटीचा प्रॉब्लेम जो असतो तो दोन तीन प्रॉब्लेम्समुळे असतो एक म्हणजे काय हॉर्मोनल डिफेक्ट एका त्या पुरुषात ते बघितलं पाहिजे दुसरं म्हणजे त्यांना काही इन्फेक्शन आहे का तर सीमन कल्चर करून आम्ही बघतो आणि त्याच्यात काय इन्फेक्शन असलं तर ते अँटीबायोटिक्स देऊन ट्रीट करू शकतो आणि तिसरं म्हणजे त्याला काय कारणच नसतं का नाही येते जर पेशंट यंग असली तर आपण औषधं तुम्हाला देऊ शकतो आम्ही ज्यांनी गती वाढू शकते वीर्याची आणि जर त्या त्यानी त्याचा काय उपयोग नाही झाला पण ती म्हणून तीन महिने मॅक्सिमम सहा महिन्यापर्यंत खाऊन बघा जर त्यांनी काही नाही फरक पडला तर आयडियली आयडियली तुम्ही जर अमेरिकेत असता तर तुम्हाला टेस्टची बेबी सांगितली असती जी मी आधी आत्ता प्रक्रिया सांगितली इक्सी यु नो आय सी एस आय प्लस इम सी ह्या पेशंटसाठी परफेक्ट टेक्निक आहे ती बरोबर आहे Uh, हा अर्थातच सगळा भाग झाला मॅडम आपण विविध हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहात वेगवेगळ्या का ठिकाणी uh, खास करून uh, गरीब रुग्णांसाठी किंवा जे ग्रामीण भागातील रुग्ण आहेत त्यांच्यासाठी कुठल्या हॉस्पिटलला सध्या काही स्कीम्स अवेलेबल आहेत का डेफिनेटली यु नो आय एम लकी की अशा फील्डमध्ये आहे की जॉब सॅटिस्फॅक्शन हे फार मिळतं बरं त्यामुळे सोसायटीला परत काहीतरी देणं हे महत्त्वाचं आहे तर आमच्याकडे uh, दोन सेंटर्स आहेत जिथे आम्ही कमी खर्चात किंवा लोकांना मदत करतो डी वाय पाटील हॉस्पिटल जे आहे तिथे इट्स ऑफकोर्स यु नो हॉस्पिटल रन ऑन द स्टाईल ऑफ एम पण डेफिनेटली लो कॉस्टमध्ये आम्ही तिथे मदत करतो त्यामुळे जर पेशंट्स आले तर आम्ही त्यांना वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत वेगवेगळ्या हे आहेत ज्याच्यात खर्च मॉडरेट करून मॉड्युलेट करून आपण त्यांना ट्रीटमेंट करू शकतो तर डी वाय पॅटल इज वन सेंटर वे वी कॅन डू रिअली लो बजेट आय व्ही एफ बरोबर आणि अर्थातच आज टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होत आहे आपण लीलावतीसारख्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा काढू येतात की ज्या ठिकाणी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण आणली अर्थातच टेक्नॉलॉजी आली सुरुवातीला की ती महाग असणारच आहे कारण जेवढी नवीन टेक्नॉलॉजी तेवढा अर्थातच खर्च वाढतो पण तेच लोकांना